महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुदेव दत्त नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षांनी स्वतःच्याच राधिका शैक्षणिक संस्थेला 6,88,00,000 रुपयांचे कर्ज 2016 ते 2019 या कालावधीत दिल्याचे अहवालात नमूद असून यामुळे संस्था अडचणीत येऊन ठेवीदारांचे हित धोक्यात आल्याचे म्हटले गेले आहे। बेकायदेशीरपणे राधिका संस्थेला 6,88,00,000 दिलेले कर्ज तसेच 3,93,000 हायपर परचेस कर्ज आणि 77,54,000 तारणी कर्ज बेकायदेशीरपणे अदा केलेले आहे। 7,69,70,000 कर्ज वाटप करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील संस्थेचे पोटनियम आणि त्यास अनुसरून अटींचे पालन करणे बंधनकारक होते, मात्र संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत स्वतःच्याच राधिका शैक्षणिक संस्थेस तब्बल 6,25,00,000 रुपयांचे कर्ज 2018-19 या कालावधीत दिले होते। या प्रकरणात अफरातफर असल्याचे विशेष लेखा परीक्षक सूर्यकांत तुकाराम गांगुर्डे यांच्या तक्रारानुसार येवला शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती येवला पोलिसांनी दिलेली आहे। या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत। येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्री गुरुदेव दत्त नागरी सहकारी पत संस्थाचे संचालक भरत गोविंद धुमाळ व इतर संचालक मंडळ यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या राधिका शैक्षणिक संस्था या संस्थेसाठी त्यांनी अनधिकाराने गैरवापर करून त्यांचा 7,00,00,000 कर्ज मंजूर करून सदरच्या रकमेचा भरणा न करता श्री गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेची तसेच सदर पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्यावरून येवला शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला।